डोंबिवलीतील कंपनी स्फोट प्रकरणात गुन्हा दाखल. कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवरती गुन्हा दाखल. डोंबिवलीतील आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आता बेपत्ता कामगारांचा शोध सुरू, तर एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक दुर्गंधी. डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीमध्ये भीषण स्फोट, 9 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा. जळगाव अपघातातील चौघांचा बळी घेणाऱ्या आरोपीला 18 दिवसांनी अटक, आज जळगाव न्यायालयात करणार हजर. पुणे हिट अँड रन केस प्रकरणी तपासाला वेग, आज पुन्हा सर्व आरोपींना कोर्टात हजर करणार. राज्यातील 6 प्रकल्पांसाठी 67,000 कोटींची निविदा, निवडणुकीची धामधूम संपताच निर्णय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्याची शक्यता. मान्सूनपूर्व कामांना वेग, खड्ड्यांच्या सर्वेक्षणासाठी दुचाकीवरून फिरा, पालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश. नाशकातील 15 लाख नागरिकांची टँकरवरती भिस्त, 3161 गावं आणि वाड्यांना 778 टँकर्सनं पाणी तर 451 विहिरी अधिग्रहित. आणि दुष्काळ आणि वाढत्या तापमानाचा पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना फटका, नाशकातील 60% पोल्ट्री फार्म पडले बंद.